नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, आपण किती श्रीमंत असलो, मनानं मोठे असलो, पैशाचा आपल्याला अजिबात मोह नसला, तरी सुद्धा तुम्ही आठवून बघा, फ्रीच्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. नाही, खरंच आहे, आठवून बघा, एखादी गोष्ट फ्री मिळणार म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं मोह होतं की आपल्याला ते पाहिजे म्हणून. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे एकदा एक पेशंट आले होते, त्यांना मी गोळ्या दिल्या, त्यांनी पैसे दिले, ते गेले, परत 2 मिनिटांनी परत आले, म्हटलं काय तुम्ही ऑफर चालू आहे त्याच्यावरती साखर तर दिलीच नाही, म्हटलं काय ह्याच्यावर लिहिलं शुगर फ्री, अहो म्हटलं ते शुगर फ्री गोळ्या आहेत. असं आहे, फ्रीच्या गोष्टी सगळ्यांना आवडत असतात. समजा तुम्हाला एकाच तिकिटात 4 सिनेमे बघण्याची ऑफर मिळाली तर काय म्हणता, तुम्हाला आवडेल ना? मी खोटं बोलतोय? नाही नाही, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे, ही खरी ऑफर आहे. आणि असा एक सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला 4-4 सिनेमे बघायला मिळणार आहेत एकाच तिकिटात. सिनेमाचं नाव आहे बायोस्कोप. आणि आता माझीही उत्सुकता वाढलेली आहे की तो जो तिकडे बायोस्कोप ठेवलेला आहे त्या बायोस्कोपमध्ये नक्की काय आहे. पण ते कसं आहे, ती मी एकटा पाहू शकत नाही, ते दाखवणारी काही माणसं असतात आणि ती माणसं आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक. तेव्हा मी या मंचावरती सुरुवातीला आमंत्रित करणार आहे या बायोस्कोपमधल्या पहिल्या कथेतल्या कलाकारांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टीम दिले नादांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गजेंद्र आहिरे सरांसाठी आणि नीनाताई कुलकर्णी यांच्यासाठी. सर, आम्ही असं थोडंसं ऐकलेलं आहे की याच्यामध्ये 4 कथा आहेत वेगवेगळ्या, तर काय आहे बायोस्कोप? पहिली कथा आहे माझी दिले नादान. त्यात नीनाताईंचा मला भावलेला अप्रतिम अदाकारी असलेला रोल आहे. आणि त्याच्यानंतर बैल आहे, गिरीश मोहितेने केलेली बैल. मग एक होता काहू विजू मानेची आणि रवीने केलेली मित्रा. अशा फार सुंदर गोष्टी त्या बायोस्कोपमध्ये लपलेल्या आहेत. 4 कवितांवर त्या बेस्ड आहेत. 4 कवितांवर या 4ही कथा आहेत. आमची गालिबच्या. वा 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 वा, क्या बात है. दिले नादांमध्ये आम्हाला काय बघायला मिळणार आहे? दिले नादांमध्ये नीनाताई एक पद्मभूषण मिळालेल्या फार मोठ्या संगीतकार आहेत, गायिका आहेत. आणि आता हळूहळू चंद्र झुकू लागलाय, छोटा होऊ लागलाय आणि एक रोशनी त्यांनी पाहिलेली होती. आणि आता अशा वेळेला ते टॅलेंट आहे अजूनही, ते गाणं आहे त्यांच्यामध्ये आणि काळ बदलत चाललाय, याच्यावरची एक छानशी कॉमेंट आहे त्याच्यात. नीनाताईंच्या भूमिकेविषयी मला जाणून घ्यायचं आहे. मी आत्ता तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा दोघा टाळ्या दोघांसाठी. तर मंडळी, बायोस्कोपचं एक झाकण आम्ही उघडलं, त्याच्यामध्ये होतं दिले नादांचं चित्र. आता बघायचंय दुसऱ्या झाकणामध्ये कुठली कथा लपलेली आहे आणि ती कथा आहे एक होता काऊ. जोर टाळ्या या टीमसाठी. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किशोर कदम सरांसाठी, जोरदार टाळ्या दिग्दर्शक विजू माने यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या माझी आवडती स्पृहा जोशीसाठी झाल्या पाहिजेत. एक कथा आम्हाला कळली दिले नादान, दुसरी कथा आहे या बायोस्कोपमधली एक होता काऊ. तर काय आहे ही कथा? एक होता काऊ प्रेमकथा आहे, कारण माझ्याकडे बघून जसं आता तुला स्पृहाकडे बघून जे सुचलं, तर तशा प्रकारच्या कविता ज्यावेळेला सौमित्र करतो त्यावेळेला जे काही सुचतं त्याच्यातून जी कथा सुचली ती प्रेमकथा होती. आणि म्हणून मी यात प्रेमकथा सादर केली आहे. त्याच्यात प्रत्येक प्रेमकथेमध्ये कुठल्या तरी एकाला, म्हणजे मुलीला किंवा मुलाला, एक न्यूनगंड असतो आणि त्या न्यूनगंडाचं प्रतीक म्हणून तो कावळा. आणि अशा प्रकारची काहीतरी थोडीशी प्रेमकथेसोबत एक गंमत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना तो आवडेल. आणि याच्यामध्ये एक सरप्राईजसुद्धा आहे जे आमच्या कार्यक्रमाशी रिलेटेड आहे, ते तुम्हाला नंतर नंतर कळेल की काय आहे या सिनेमात एक सरप्राईज. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर बायोस्कोपमधली तिसरी कथा आहे बैल. तर या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे बैल या कथेच्या टीमला. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करतो कवी लोकनाथ यशवंत यांचं. जोरदार टाळ्या स्मिता तांबे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्यासाठी. गिरीश सर, या मंचावरती तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर गिरीश सरांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे, ते मी हळूहळू सांगेन सगळ्यांना. खरं तर ते माझे गुरु आहेत.
तर सरांना मला विचारायचं आहे की काय आहे साधारण बैल ही कथा? बैल लोकनाथ यशवंत यांची कविता आहे बैल नावाची. तर ॲक्च्युली ते शेतकरी आत्महत्येवरती त्यांनी केलेले काव्य आणि ते बैलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे ते जेव्हा मी वाचली कविता मी ती इतकं हलून गेलो ते वाचल्यानंतर की म्हटलं हा सिनेमा आणि हा ही कविता ही सिनेमात आलीच पाहिजे सिनेमाच्या रूपात आणि केली आम्ही तिथे. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो तुम्ही आमच्यासोबत बसा. थँक्यू. आणि बायोस्कोप मधली चौथी कथा आहे मित्रा. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो टीम मित्राला. मी या मंचावरती स्वागत करतो दिग्दर्शक रवी जाधव यांचं. सर मनापासून स्वागत. मी स्वागत करतो सगळ्यांचे आवडते कवी म्हणू का अभिनेते म्हणू आता तुम्हीच सांगा मला. आता अभिनेते आणि सगळ्यांच्या मनातले कवी संदीप खरे. जोरा टाळ्या मृण्मय देशपांडेसाठी झाल्या पाहिजेत. जोरा टाळ्या वीणा जामकर यांच्यासाठी आणि जोरा टाळ्या डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. माणूस अभिनेता झाल्यामुळे बघा ना दोस्तापासून किती लांब उभं राहिलंय. मित्रा हे नाव आहे पण मध्ये दोन मैत्रिणी आलेल्या आहेत. रवी सर मनापासून तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन कारण याच स्टोरीसाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर काय आहे साधारण मित्रा ही कथा? मित्रा 1947 सालची गोष्ट आहे ज्यावेळी पुण्यामध्ये एक मुलगी राहत असते आणि त्या मुलीचं म्हणजे जरी ती फिजिकली मुलगी असते तरी ती मेंटली मुलगा असते. आणि मला वाटतं खूप डिफिकल्ट सिच्युएशन त्यावेळी होती जी अजूनही आहे की अजूनही जो LGBT ग्रुप आहे त्यांचा जो कायदा आहे 377 तो अजूनही जाचक आहे. तो त्यासाठी हा आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न आहे की तो जो LGBT ग्रुप आहे तो आपल्या आमच्यासारखा ह्युमन असतो तीसुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जी परिस्थिती असते त्यांच्या मनामध्ये जी घालमेल असते ती काय असू शकते त्याचं एक चित्रीकरण मित्र आहे असं वाटतं. क्या बात. आणि संदीपजींच्याच कवितेवरती ही कथा आधारलेली आहे आणि संगीत दिलंय. आम्ही आता जे उभे आहोत ना ते खूप करेक्ट उभे आहोत. अच्छा. कारण माझा तिच्यावर जीव असतो आणि आमच्या मध्ये येते. अच्छा असं आहे ते. वा वा वा. आणि या कथेचं संगीत दिलेलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी. तर सगळ्यांना विनंती प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा आपण खूप गप्पा मारूया. खरं ना हा सिनेमा याचं नावच इतकं छान आहे बायोस्कोप. मला सगळ्या दिग्दर्शकांना आणि सगळ्या कलाकारांना सांगायचं इतकी उत्सुकता आहे सगळ्या प्रेक्षकांमध्ये पण तितकेच प्रश्नसुद्धा आहेत. बऱ्याच लोकांना कळत नाही बायोस्कोपमध्ये आम्हाला काय बघायला मिळणार. म्हणजे मला काही लोकांनी बाहेर विचारलं मग हे एकाच सिनेमात चार पिक्चरमध्ये तिकीटं किती काढायची आम्ही चार काढायची का एकच काढायचं तिकीट म्हटलं तर हे मलाही माहीत नाही. एकाने तर फार गमतीदार प्रश्न विचारला की मग तुम्ही म्हणताय की चार पिक्चर दिसणार मग असे चार असे चौकोनात चार वेगवेगळे दिसणार एकाच स्क्रीनवरती की कसं आम्ही कुठला नक्की बघायचा मग आम्हाला कळेल का. असे अनेक प्रश्न आहेत. काही लोकांनी तर वेगळीच प्रचार सुरू केला की हा 4D सिनेमा आहे म्हणून. 3D पुढचं जे आलंय ते पहिल्यांदा मराठीत आलं 4D सिनेमा म्हणून. असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरं मी शोधणार आहे. बरं काही लोकांचं तर असं म्हणणं होतं की मग बायोस्कोप आहे तर मग तिकीट कशाला काढायचं बहुतेक ते आमच्या घरी येऊन दाखवणार असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला सगळ्यांकडून घ्यायची आहेत. काय बंद करा काय का बंद करा. अरे हे जे काय टाइमपास चालला ना तो बंद करा. टाइमपास चालणार नाहीये. अरे टाइमपास खूप चालला 35 कोटीच्या वर चालला ते बघ ते तिकडे बसलेले आहेत. अबे तुझा टाइमपास चालणार नाहीये. मी त्यांना दिग्दर्शक म्हणून घेईन माझाही चालेल मग टाइमपास. अबे जे काही इथे चाललंय ना ते बंद करा ते बंद करा. कळलं ना. का बंद करा. पण मला सांगा इथं रवी जाधव कोण आहे. तुम्हाला कोण वाटत. मला माहिती आहे रवी जाधव कोण. मला माहिती रवी जाधव कोण आहे. विचारता कशाला. रवी जाधव हे आहे. त्या मृण्मय देशपांडे आहेत. हे रवी जाधव नाही. नाही हे रवी जाधव नाही. सांगितलं ना एकदा नाही म्हणून. शेट यार आता मजाच गेली. मजा करायला आला तुम्ही इकडे. हे बघा सर पेपर मध्ये पण लिहून आलाय अटक वॉरंट. अरे अटक वॉरंट अरे पेपरात छापले तुम्ही. बघितलं सर दगडूचा किती परिणाम आहे. हे पेपर टाकायला लागले. सर तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. आता यस. अरे आता कार्यक्रम चालू आहे आमचा. अरे कसला कार्यक्रम बंद करा. हे सांगितलं ना तुझंही पेमेंट याच कार्यक्रमावर. बंद करा बंद करा. मला हे चालेल का तुला. नाही नाही जरा जास्तीच वाक्य बोललो. हा ओके सर तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता. साहेब चला पोलिसांचा हे आपण राखला पाहिजे. शेवटी आमचं थुकरटवाडीचं पोलीस स्टेशन आहे ते कुणालाही घेऊन जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. बघूयात आता पोलीस स्टेशन मध्ये काय घडतं.
इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की। तो पूरी आयमाय उसे तुमसे मिलाने पूरी कायनात तुमसे मिलाने की कोशिश में लग गई। साबळे यार काहीतरी ऍडजस्ट कर ना यार। काय ऍडजस्ट करू आता यार, ते जरा बघ ना रवी जाधवचं यांचं किती तुझे साहेब आले तर मारतील मला। हे असलं सगळं चाललंय बघितलं, आणि पहिल्यांदा माणूस असा बघितला जो प्रेमात जास्वंदीचं फुल देतो पोरीला। यार जे मिळालं ते घेतले ना यार। ठीक आहे ठीक आहे, बरं साहेब तुम्ही बसा इथं। तर साहेब इथला मी मेन माणूस आहे, साहेबांपेक्षाही रोग माझा जास्त असतो। अरे बापरे, अबे किधर गए सब लोग? अरे डेढ़ फुटिया। काय बोला? एक फुटिया। काय? आधा फुटिया। काय? बस ना समशील ना आता गपना। गंगा? गंगा? अरे ये तो गंगा है, खलनायक की गंगा। गंगा तू यहाँ पे क्या कर रही? गंगा इसने लाया तुझे गंगा, टेंशन नहीं लेने का, अपन है ना। चल चल आग मरे, चल आग मरे, चल साहेब दिला दा। तू मला मारलस, आता आता साहेब येतील। तू काय करून आला इकडे? काय करून आला इकडे? चलो अंदर। अरे क्या बात है, क्या बात है, आज आमच्या पोलीस स्टेशन मध्ये एवढे स्टार स्टार लोक आले, क्या बात है। अरे बाप रे, बायकांच्या मनात बसलेले बघा, डॉक्टर सलील कुलकर्णी आज घेऊन आले, क्या बात है। सर तुम्ही एकटे आले का? सर तुमच्या भावाला नाही आणलं? कोण भाऊ? ते नाही का WWFM मध्ये असतात खलील कुलकर्णी, ते वेगळे, हे वेगळे। अच्छा हे वेगळे एक नाही का ते? नाही नाही। अरे सॉरी सॉरी, मला वाटलं का सलील आणि खलील काहीतरी असेल बा संबंध यांचा। अरे बाप रे। संदीप? हा संदीप ना। हो हो सॉरी सर, तुमचं आडनाव काय सर? माझं आडनाव खरे। अरे वा 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 सर, सोनाली खरे यांचे भाऊ माझ्या ठिकाणी आलेले आहेत, क्या बात आहे सर। सर तुमचा इतका मोठा फॅन आहे मी, तुमचा तो प्रोग्राम लय म्हणजे खूप आवडतो मला ते सर, आयुष्यावर बोलू काही हा श्री। तुम्ही आता मध्यंतरी नवीन केलंय ते एक संजय मोनेंचे भाषांतरे? संजय मौनांची भाषांतर नाही, मौनांची भाषांतर, मौनांची भाषांतर। मौन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? पण मौन म्हणजे काय? मौन म्हणजे चंद्र, माहित आहे मला। चला पुढे चला, पुढे घ्या, स्कीट घ्या, पुढे स्कीट घ्या। तुम्ही एवढं काय नॉलेज नाही का मला एवढं? हा अरे बाप रे बाप, क्या बात है, गजेंद्र आई रे सर, फास्टेस्ट फास्ट दिग्दर्शक आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्यासाठी वाजवा। सर शपथ सांगतो, खरं खोटं मला माहिती नाही आहे, मी असं ऐकलं का तुम्ही म्हणे एकदा एक तीन तासाचा पिक्चर 2.5 तासात केला। मला इतकी
मेन्शन पडलं ना, जेव्हा हे बायोस्कोप वाले सरांकडे गेले असतील आणि त्यांना म्हटलं असेल का आम्हाला बा 35 मिनिटाची फिल्म करायची आहे, आणि त्यांनी बायोस्कोप वाले सांगितलं असेल का देखो गजेंद्र राय रे तुम्हाला टाइम स्टार्ट होत आहे अब स्टॉप फिनिश झाली पिक्चर रेडी आहे. क्या बात अरे विजू तुम्ही तो शर्यत नावाचा पिक्चर केला, शर्यत आहे ना जबरदस्त पिक्चर होता सर, मला खूप आवडला पिक्चर. मग तुम्हाला फार त्रास झाला असेल तो पिक्चर करताना सर का? बैल शर्यत होती बैलांची म्हणून. नाही 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 संतोष जोयकर होता म्हणून. त्रास कसा म्हणा, त्रास कसा त्रास कसा म्हणजे कसं बैलाला आपण म्हणू शकतो हो हो बैल ऐकतात पिक्चर आहे, पण संतोष जोयकर अवधूत गुप्ते असल्याशिवाय ऐकतच नाही ना. तेच बरोबर ऐकलं त्यांनी. अरे वा वा बघा गिरीश मोहिते सर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला सांगतो जसं डॉक्टरला पहिल्यांदा यांनी आणलं तसं मला पण यांनी पहिल्यांदा आणलंय. जबरदस्त काळा झाला पाहिजे. वा वा पण काय सर तुम्ही एवढ्या आमच्यावर उपकार केले, पण काय धंदा आहे थोडस बोललं पाहिजे असं सोडून चालला नाही मला. नाही मी काही वाईट बोलणार नाही, फक्त मला ती एवढं सांगा तुम्ही ती आता गणिताची ट्युशन व्यवस्थित करता का आता बंद केली का? गणिताचा जाम प्रॉब्लेम त्यांचा म्हणजे ते स्वतःला दुसऱ्याला सांगतात तुला शिकवून चांगला धडा हा, पण स्वतः म्हणतात बेदुनी 4:30. ते सर अरे यांच्याबद्दल काय बोला मला समजत नाही. तेच म्हणजे चहा पिल्याचा आवाज असल्यासारखं नाव आहे. हा एक मिनिट काय बोला तुम्ही? चहा पिल्याचा आवाज येतो ना तसं नाव त्यांचं झालेलं पंच नाही रिपीट करायचं. ऐकून घ्या ऐकून घ्या मी बोलतो झाला पंच. आम्ही काय करतो मॅडम रिपीट पंच मारत नाही. काय केलंय? हा तीच एवढ्यासाठी मारलं की तुम्ही इतक्या वेळा रिपीट आला का तुमच्या नवीन पंच आम्हाला सुचत नाही. तुम्ही किती वेळा रिपीट? तुम्ही एक काम करा, तुम्ही काय माझं काय म्हणणं आहे तुम्ही येताना स्टेशनवर 10 रुपयाचं जोकचं पुस्तक भेटते की नाही ते घेऊन या, ते विकत घ्या, म्हणजे मी तुमच्याला काय की नवीन पंच टाकील ना. सर क्या बात आहे सर, तुमचं स्वागत करतो. कसं आहे पुरुषांमध्ये स्वागत करत नसतात पण तुमचं आम्ही स्वागत करतो सर. पण काय तुम्ही एवढं चांगले माणसं कशाला येतात पोलीस स्टेशनमध्ये? सर सर तुमच्यावर पहिला गुन्हा असा नोंदवलेला आहे का तुम्ही तुमच्या चित्रपटात लहान मुलांनाच घेता, हा बाल कामगार विरोधी कायदा आहे तो तुमच्यावर गुन्हा लागलेला आहे. मला सांग तुम्ही सांगा सर म्हणजे स्पष्ट असं का तुम्ही लहान पोरांना का घेता? म्हणजे त्यांना घेऊन पिक्चर हिट होते म्हणून का मोठे लोक तुमचं ऐकत नाही म्हणून? काय त्याच्या मागे स्टोरी? असं काही नाही, मला वाटतं पहिल्या सिनेमात अतुल कुलकर्णी काय लहान नाही. अच्छा दुसरा सिनेमा बालगंधर्व त्या सुबोध काय लहान नाही. हा त्यानंतर बालक पालकमध्ये 5 लहान मुलं होती आणि टाइमपासमध्ये लहान मुलं होती. अच्छा 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 हे एकदम सॉफ्ट कॉर्नर मध्ये चालू आहे तुमची केस. मी तुम्हाला मानतो म्हणून नाही तर हे केस जर सीआयडी कडे गेली ना तर इतके प्रॉब्लेम होतात तुम्हाला सांगतो. ते काहीही करतात. सर तोड दो दरवाजा. सर मागच्या वेळी लय लागलो होतो. ड्युटी इज ड्युटी. हा सर तोड दो. एक दोन तीन. ऑफिसर मंजीत रिपोर्टिंग. आओ अभिजीत आओ. मंजीत शाह. ओके अभिजीत. मंजीत सर मंजीत. मंजी काय? मंजीत मंजी माझं नाव शाह. ओ म्हणजे मंजीत मंजी मंजीची आवडती भाजी माझी भेंडीची. तो गडबड है अभिजीत. मंजीत सर मंजीत. मंजीत. यस सर. ओ आई एम सॉरी अभिजीत. इट्स अ चाइल्ड. आ कुछ काम कर लेते हैं अभिजीत. आओ. ओके सर. ओ हा आरसा माझ्या समोर कोणी ठेवलाय? ओ माय गॉड हे खरे आहे. हो खरे. मी खोटा आहे. आओ दया आओ. वेलकम. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब. आता ही केस माझ्या हातात आहे. अरे चष्मा. सॉरी चष्मा माझा फोडला तो चष्मा. अरे महागाचा चष्मा कसा फोडला तो? तुम्हाला सांगितलं फोडतो ना. हात 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 घे हात हात घे हात घेतो हात सर.
काढायचं सांगतो मी. ठीक आहे, ये हात से काम करते. अरे तो पण हात काढायचा नाही, हात तोडफोड अजिबात करायची सांगतो, माझं पोलीस स्टेशन आहे. ठीक आहे, कोई बात नाही. अरे ए भाव, ते मान सरटो त्याच्यापेक्षा हात बाहेर काढतो. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, काय केस आहे यांच्यावरती? त्यांच्या ते लहान मुलांचे आरोप आहे, लहान मुलांना ते पिक्चर मध्ये घेतात असा आरोप आहे त्यांच्यावरती. ओ माय गॉड, बाल कामगार वापरतात. दया, मी काय करू शक, तू चहा कर. व्हेरी गुड, तर तुम्ही बालकामगार वापरता तुमच्या सिनेमात. आत्ता प्रूव्ह करूया. दया, हा सर, वॉटर डाय ऑक्साईड ले कराव. वॉटर डाय ऑक्साईड सर, आता या वेळेला प्रयोग प्रयोग काय आणलं ते रवी जाधव सर, हे आहे वॉटर डाय ऑक्साईड. आणि हे आहेत तुमच्या सिनेमातल्या तीन कलाकारांचे एक्स वाय आणि झेड. आता मी प्रूव्ह करतो की ह्यात तुमचा हात आहे का नाही आहे. रवी जाधव सर, प्लीज ह्याच्यात हात घाला. ओ दया, ह्यात ह्यांचाच हात आहे. सर, यू आर ब्रिटानिया सर. ब्रिटानिया? ब्रिटानिया सर. ओ ब्रिटानिया, टिंग टिंग टिडिंग. हा सर. दया, हा सर, बायोस्कोप डाय ऑक्साइड घेऊन या. दया, हा सर, क्या मैं इसे जूम करके देख सकता हूँ? हा सर, क्यों नहीं. थँक यू दया, थँक यू सर. बायोस्कोप डाय ऑक्साइड, जैसे ही ये एक्स वाई झेड डेवलप होंगे, पता चल जाएगा कि तुम बाल कामगार यूज कर रहे हो या नहीं. ये दूसरा वाय. सभी चोगुले. और ये तीसरा. ओ माय गॉड, दया, हाँ सर, ये बाल कामगार नहीं है क्योंकि एक के भी सर पर बाल नहीं है. के सोल यू गड़बड़ ही नहीं है सर. यू आर ब्रिटानिया सर. ब्रिटानिया? ब्रिटानिया सर. टिंग टिंग टिंग. वेरी गुड दया, वेरी गुड. तुमच्यावर असे गुन्हे नोंदवलेले आहे का? तुम्ही लोकांना फसवलंय सर. हा, म्हणजे लिहिलेलं आहे, मी काही स्पष्ट नाही. लोकांना फसवलं नाही, तुम्ही कलाकारांना पण फसवलं आहे सर. कसं काय? हे असं आहे का, नटरंगमध्ये तुम्ही अतुल कुलकर्णींना बॉडी बनवायला लावली, तिने जबरदस्त बॉडी बनवली आणि नंतर तुम्ही त्याची हवा काढून त्याला बॉडी कमी करायला लावली. हे काय सर, ते एवढी मेहनत केली त्या माणसाने, तुम्ही लगेच कमी करायला लावले. नुसतं कमी केलीच नाही तर कमी केलेली बॉडी यांनी टीपी 2 मध्ये वापरली, म्हणजे प्रियदर्शन जाधव म्हणून वापरली. अतुल कुलकर्णी ते कोण? टीपी 2 मधला ऍक्टर अतुल कुलकर्णी आहेत, प्रियदर्शन जाधव आहेत. अरे नाही, ते तुम्हाला आम्हाला माहित आहे ना अंधार गोष्ट. त्यांना विचारा. कोण होतं सर त्याच्यात? कशामध्ये? टीपी 2 मध्ये प्रियदर्शन जाधव. नाही सर, प्रियदर्शन जाधव नाही आहे, ते अतुल कुलकर्णीच आहे. त्याला प्रियदर्शन जाधव म्हणून साबित केलं, आम्हाला माहित आहे ते. ओके दया, हा सर, लाया डिटेक्टर बँडॉक्साइड लेकर आओ. यस सर. ओ माय गॉड, सॉफ्टी ऑक्साइड. यस सर, हे खाल्ल्यानंतर तुम्ही खोट बोलू शकणार नाही. सॉफ्ट ऑक्साइड. दया, हा सर, किती सॉफ्ट ऑक्साइड आहेत आपल्याकडे? 2-3 आहेत सर. आहेत? हा सर. ही मला दे. नाही सर, दे. नाही सर, ही मला दे. अरे खाताना तरी हात असा धरून ठेवायचा. वस्त्र डाय ऑक्साइड घेऊन या. वस्त्र डाय ऑक्साइड? हा सर.
रवी जाधव सर, हवं का सॉफ्टी डायऑक्साइड? नको भाऊ, त्याच्यावर दाढी फ्री आहे. अतुल कुलकर्णी का प्रियदर्शन जाधव. ओके दया, थँक यू. थँक यू, थँक यू दया. सर, आयब्रोज? ओ माय गॉड, आयब्रो नको, आयब्रो नको. का सर? मागच्या वेळेला केले होतेस, बघ काय झालंय ते. गेले ते अजून आले नाहीत. टेक केअर सर. नाय बेंडर डायऑक्साइड सर. हात पुढे करा. आता तुमच्या मनातलं आम्हाला बरोबर कळेल. तुमच्या मनातले सगळे फोटो इथून बाहेर येतील. एक मिनिट. ओके, बाजूला हो डायऑक्साइड. सर, आठवा नटरंग TP2 येतंय तुमच्या मनातलं बाहेर. टर टर टर. मग आता आपल्याला कळेल तुमच्या मनात काय आहे ते. काय फोटो आले डायरेक्ट? फोटो मे ऐसी बात मैं दबा के चली आई. सर बघा, नटरंग मध्ये कोण होत? अतुल कुलकर्णी. हा बघा अतुल कुलकर्णी, हात होता की नाही TP2 मध्ये बोला. यस सर, यस सर, आय प्रूव इट. तुम्ही इतके चांगले उत्तर दिले प्रश्नांचे, पण फार बरं वाटलं सर. पण मनातलं, सरांच्या मनातलं कळलं. पण कसं आहे ना सर, इथं आल्यावर ना आमचा एक रिवाज आहे का, मोठ्या मोठ्या माणसाचे ऑटोग्राफ आम्हाला भेटतात, त्यामुळे तुम्ही ऑटोग्राफ आम्हाला तुम्ही इथं द्या सर. एक होता काऊ ही कथा तुमच्या कवितेवर आधारलेली आहे, तर सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की कविता काय आहे ती. अर्थात एक प्रेम कविता आहे आणि एका अशा मुलाची कविता आहे ज्याच्या आयुष्यात सुंदर मुलगी आहे आणि ती खरंच त्याच्या आयुष्यात आहे याचा विश्वासच त्याला बसत नाही आहे.
क्या बात है। आणि सोहम अप्रतिम, सोहमची वेगळी ओळख म्हणजे या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे, एक होता काऊच। जोरात सोहम पाठक यांच्यासाठी, आणि सोहम अप्रतिम गायलास, आणि दिसच पण छान, तू ऍक्टिंग करायला हरकत नाही। थँक्यू, थँक्यू सो मच। आता मला यायचंय नीनाताई तुमच्याकडे, मला विचारायचंय की दिले नादान मधली तुमची भूमिका कशी आहे? एक गायिका आहे, अनेक वर्ष गायकी आणि इंदोरची आहे, हे फार मला म्हणजे आवडलं होतं त्याच्यातलं। आणि कालावती कालांतराने कसं जसं तुमचं एक गायकी एक तुमचा एक खूप उदयाचा एक जीवनाचा एक तुमचा भाग असतो, जेव्हा तुम्ही खूप काम करता, खूप तुमचा उदोउदो होतो, तुम्हाला अनेक गायकाभ्याच्यासाठी बोलवतात, तुम्हाला कार्यक्रमांसाठी, आणि हळूहळू त्याचा एक कुठेतरी अस्त व्हायला लागतो। म्हणजे एक अभिनेत्री म्हणून सुद्धा मला आता इतके वर्ष काम करताना सुद्धा हे जाणवतं की हळूहळू तुमचं नाही म्हटलं तरी कॉम्प्रोमाइज सुरू होतात, कमी व्हायला लागतं। तर गायकाला तर विशेष करून तसं वाटत असेल, कारण कार्यक्रम करणं म्हणजे ती एकटी बाई ती कार्यक्रम करणार, आणि तिच्यासोबत तिचा नेहमी तिच्याबरोबर राहणारा तिचा तबलजी असतो। शेवटी काय असतं तर आपल्याकडे जी कला असते ती शेवटी स्वतः करता असते, हे मला असं वाटतं आमच्या चित्रपटाचं संबंध मर्म आहे, की शेवटी तुम्ही लोकांसाठी करता, पण लोकांसाठी करत 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 ते तुम्ही स्वतःसाठी करता, आणि त्यातच खरा आनंद आहे। विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत, तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या। आता स्मिताकडे येते, स्मिता तुझी भूमिका कशी आहे? गिरीश म्हणाला जसं की बैलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जी आमची गोष्ट आहे ती बैलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे। तर या गोष्टीतला माझा जो रोल आहे तो असा आहे की गावातली बाई जी जिचं शिक्षण एकदम जेमतेम असतं, पण या शिक्षणावर तिला काही पुढे काम मिळेल का तर तशी काही तजवीज नसते, आणि एकदा तिचं लग्न झालं की पूर्णपणे ती तिच्या नवऱ्यावर, त्याचा जो उदरनिर्वाह आहे त्याच्यामध्येच तिचं जगणं असतं। जी नवऱ्याची आर्थिक परिस्थिती असते त्याच्याकडे फक्त बघत राहणे, ती सोसत राहणे, त्याच्यामध्ये आपल्याला होईल तसा सपोर्ट करणे, अशाच बघ्याच्या भूमिकेमध्ये बायका असतात, आणि ते शोषण असतं की ज्याच्यावर रिॲक्ट होऊ शकत नाही। आमच्या कथेमध्ये बैल हा तो हिरो आहे, आणि त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कसे दिसतो, ह्या सगळी सतसत विवेकबुद्धी बाजूला ठेवून फक्त परिस्थिती शरण होणारी जी बाई आहे तशा बाईची भूमिका मी केली। आता स्पृहाकडे येणार आहे, एक होता काऊ मध्ये तुझी भूमिका कशी आहे? माझी जी भूमिका आहे त्याच्यात पाकळी नावाची ही मुलगी आहे, आणि तिला जो मुलगा आवडतो तो त्या अर्थाने दिसायला खूप सुंदर नाही आहे, लौकिक अर्थाने अट्रॅक्टिव्ह कॅटेगरीत तो मोडणारा नाही आहे, पण तिला हे कळतच नाही की त्याला जे कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा तो जे न्यूनगंड त्याच्या मनात धरून बसला आहे ते त्याला का वाटतं आहे हे तिला लक्षातच येत नाही। तिचं इतकं साधं म्हणणं आहे की तुला मी आवडते मला तू आवडतोस, हे इतकं सोपं आहे, आणि जे लोक एकमेकांना आवडतात त्यांनी एकमेकांबरोबर असलं पाहिजे। आणि आमचा चित्रपट हेच सांगतो की लव्ह हॅज नो कलर, प्रेमाला रंगाची भाषा नसते। क्या बात, क्या बात। स्पृहाचं नाव या सिनेमात आहे पाकळी, आज ती पिवळ्या गुलाबाची पाकळी वाटते इथे बसले बसल्या। क्या बात। वीणा आता तुझ्याकडे यायचंय, मित्रा या सिनेमातली तुझी भूमिका कशी आहे? मित्रा ही 1947 सालातली स्वातंत्र्य मिळण्याच्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळातली एक सुमित्रा नावाची मुलगी आहे, तिची गोष्ट आहे। तिचं शरीर स्त्रीचं आहे पण तिला आतून असं वाटतं की ती मुलगी नाही आहे, किंवा तिने मुलगी असायला नको होतं, तिने मुलगा असायला हवं होतं। हा तिचा वैयक्तिक जो स्ट्रगल आहे, ही जी तिची घुसमट आहे की मी जशी आहे तशी मला मी आवडत नाही, आणि मी जर पुरुष असते तर मला मी जास्त आवडले असते, हीच या मुलीच्या एकूणच तिच्या स्ट्रगलची आणि स्वतःला ॲक्सेप्ट करण्याची गोष्ट आहे। मृण्मयी आता तुझ्याकडे येणार आहे, तुझी कशी भूमिका? अत्यंत महत्त्वाचा विषय, अनेक लोकांच्या खूप जास्त भावना या विषयाशी गुंतलेल्या आहेत। म्हणजे जेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं त्यानंतर अनेक फोन अनेक मेल्स आम्हाला मिळाले की थँक्यू या विषयाला हात घातल्याबद्दल, किंवा आमची जी घुसमट आहे ती तिथपर्यंत पोहोचवल्याबद्दल। माझ्या मनामध्ये ह्याच्याबद्दल वेगळ्या भावना नसतात, पण एखादी मुलगी जर का समोरून येऊन सांगायला लागली की मला तू आवडतेस आणि मैत्रीण म्हणून नाही तर माझ्या तुझ्याबद्दल आणखीन वेगळ्या भावना आहेत, ते ऐकल्यानंतर मनामध्ये काय काय खळबळ होऊ शकते, याचे सगळे तरंग काय म्हणूया किंवा त्या अभिनयाचे पैलू त्या उर्मिलाच्या माध्यमातून दाखवायला मिळालेत, आणि मी खूप भाग्यवान समजते की इतक्या वेगळ्या
प्रकारच्या चित्रपटामध्ये अशी वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळाली. थँक्यू रवी. आता येणार आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्याकडे. सरांनी म्युझिक केलं मित्राचं, तर तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे मला संदीप पहिल्यांदाच अभिनेता म्हणून काम करतोय, त्याच्यामुळे मे बी असं आहे की मला इथे घरचं कार्य असं होतं. परत रवीची फिल्म जास्त लावूयात. हा म्हणजे आपला काम आहे यार असं होत. वीणाने इतकं उत्तम काम केलंय की मला असं एक क्षणभर एक मित्र म्हणून असं वाटलं की बापरे, तिचा पहिला सीन बघितल्यावर की आता एक असं असतं ना की यार आपल्या पोराचं कसं होणार, म्हणजे फारच भारी आहे. पण मला लक्षात आलं की नाही आपला आपला माणूस पण तेवढाच भारी आहे. म्हणजे या तिघांनी फार अप्रतिम काम केलं. काही काही उदासीनता अशा असतात ना की ज्या का आहेत हे आपल्याला पटकन कळत नाही. तर ही कविता संदीपची अनेक वर्ष मला पाठ असलेली कविता आहे, खूप आवडणारी कविता आहे. मला कधीही याची चाल सुचली नाही, चाल करावी इथपर्यंत मी त्या कवितेशी संवादच करू शकलो नाही. पण ज्या क्षणाला मी रवीनी पाठवलेलं स्क्रिप्ट वाचलं, म्हणजे मी असे किस्सा म्हणून सांगत नाही पण ती गोष्ट मी वाचून संपवली आणि 15 मिनिटात मी त्याला चाल करून पाठवली त्या कवितेची. आता येणार आहे संदीप तुमच्याकडे. अभिनेते संदीप खरे आज आमच्या मंचावरती आलेले आहेत. सर, अभिनय क्षेत्राकडे आल्यानंतर अभिनय करताना कसं वाटतं? खूप दिवस तुम्ही कवी म्हणून तर सगळ्यांच्या मनात राज्य केलंय. सगळ्यात पहिल्यानंतर मी हेच सांगेन की या चारही दिग्दर्शकांचं श्रेय की इतकी सुंदर कॉन्सेप्ट आपल्यासमोर घेऊन आलेत ते. आणि ते बघितल्यानंतर एक खात्री मी हमखास देतो की कवितांचा सिनेमा झालेला आहे आणि सिनेमाची कविता झालेली आहे. कॅमेऱ्यासमोर कधीच केलं नव्हतं काम आणि ते करून बघायची मला इच्छा होती. तर तो योग यावा अशी फारच मनापासून खूप वर्षापासूनची इच्छा होती. आणि मग जर का एखाद्याला असं सांगितलं ना की बाबा रे चल तुला कोण पाहिजे, कोण दिग्दर्शक पाहिजे, कोण सहकलाकार पाहिजे, आणि जर आपण लिस्ट करायला बसलो तरी इतका चांगला सेटअप मला करता आला नसता असं. आणि माझी कविता
जी मला या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने उलगडली. असंही होतं की अनेकदा तुम्ही लिहिता पण तुम्हाला त्याचे खरे रेफरन्स कळलेलेच नसतात. जेव्हा गुलजारजी मला म्हणले ही कविता वाचल्यानंतर की उदासीत या कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. तर हा उदासीचा रंग ये कहां से ढूंढा आपने, ये उदासी का रंग आपको कहां से मिला. क्या बात. तर तेव्हा मला त्या शब्दाची गंमत मला तेव्हा कळली. रवीपासून सुरुवात झाली, अजून एक फिल्म त्या निमित्ताने मला मिळाली, त्याच्यानंतर फुल फुल लेंथ फिल्म आणि अजून तीन दिग्दर्शक तर इथेच आहे. टीपी 3 मध्ये सर आहेत. टीपी 3 मध्ये हरकत नाही, शिवाय 3 अजून उरलेच आहेत. ते 3 मला राहू द्या ना मी. पण सर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझ्यातल्या कवीमध्ये रवी सरांना अभिनेता दिसला. तसंच म्हणतात ना, जे न देखे कवी ते देखे रवी. हे खूप वेळ माझ्या डोक्यात होतं पण म्हटलं कधी दाखवते, मला मिळालं. तर म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन आज बायोस्कोप या सिनेमाची ही भव्य दिव्य टीम आलेली आहे आणि या टीमचा आकार बघता तुम्हाला वाटतंय का की हे एका एपिसोडमध्ये संपणार आहे? नाही नाही, बायोस्कोपमध्ये आणखीन काय काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी विनंती करणार आहे की प्लीज तुम्ही उद्यासुद्धा आमच्या भागात आमच्या बरोबर राहा. तर याच टीमच्या सोबत आपण भेटणार आहोत. उद्याच्या भागात बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.